हॅलो, वेलकम. मी तेजल चौगेकर खोत. टाईम महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सध्या सोशल मीडियावर आपण खूप जास्त वेळ घालवत असतो, आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. दरम्यान कलाकार मंडळी तर सोशल मीडियावर सतत आपले फोटोज आणि व्हिडिओ शेअर करतात, तर कधी कधी ते यामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर देखील येत असतात. दरम्यान श्रुती मराठे देखील अशाच एका ट्रोलर्सच्या शिकार झाली होती हे तिने तिच्या एका मुलाखतीत सांगितले. मध्ये अभिनेत्री श्रुती मराठे हिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली. तिने आपल्या अभिनयाची सुरुवात तमिळ चित्रपटातून केली, मात्र तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. म्हणजे खऱ्या अर्थाने ती राधा ही भावरी या मालिकेतून घराघरात पोचली आणि तिने आपले स्थान निर्माण केले. दरम्यान अनेक कलाकार हे ट्रोलिंगच्या निशाण्यावर येतच असतात. अशातच आता श्रुतीला एका बिकनी सीनमुळे ट्रोल करण्यात आलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रुतीने त्याबद्दल भाष्य केलंय. तेव्हा लोक तिला काय काय बोलायचे हे तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. तिने नुकतीच एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. श्रुती म्हणाली की 2012 माझी पहिली मालिका आली होती राधा ही भावरी. त्याच्या आधी मी तमिळ चित्रपटात काम केलं होतं. त्यातील एक फिल्म खूप गाजली होती कारण मी त्यात बिकनी घातली होती. तेव्हा आता जशी साऊथ इंडस्ट्री आहे, म्हणजे साऊथ आणि आपल्यामधली कनेक्टिव्हिटी खूप कमी झाली आहे. म्हणजे ते हिंदी मराठीमध्ये डब होतात आणि OTTमुळे सगळीकडेच दिसतात. किंवा थिएटरमध्ये सुद्धा तुम्ही बघायला गेलात तर सबटायटल्स असतात. पण 10-15 वर्षापूर्वी असं नव्हतं. तेव्हा मी ती जी फिल्म केली होती, एकतर तेव्हा मी नवीन होते, कुठल्या गोष्टी करायच्या नाही करायच्या, काय पद्धतीने तिथे केल्या जातात, शूट कशा केल्या जातात, त्याचं कसलंही भान मला त्यावेळी नव्हतं. पुढे श्रुती असंही म्हणाली, त्यावेळी मी नवीन होते पण आजसुद्धा, म्हणजे मी ते बिकनीचा सीन केलाय म्हणून अरे बापरे मी काय केलंय असं मला अजिबातच अजूनही वाटत नाही. मी ओके आहे त्याबद्दल, पण मला अजूनही आठवतंय की ती फिल्म केली मी 2010, तेव्हा फार लोकांना मी बिकनी घातली वगैरे माहिती नव्हतं. त्यावेळी मला फार लोक ओळखतही नव्हते. 2012 जेव्हा मी राधा ही भावरी ही मालिका केली आणि ती हिट ठरली, अनेक लोक त्यावेळेस श्रुती मराठेला गुगल करायला लागले. तेव्हा त्यांनी पहिला फोटो बिकनीचाच पाहिला. तेव्हा मी इतकी ट्रोल झाले होते की त्यासाठी इतकं, म्हणजे राधा ही भावरी अशी अनेक गोष्टी मला बोलल्या गेल्या. श्रुतीने शुभलग्न सावधान, सरसेनापती हंबीरराव, सनई चौघडे, धर्मवीर, मुंबई पुणे, मुंबई 2 अशा अनेक मराठी सिनेमात काम केले. त्याचबरोबर तिने मराठीबरोबर अनेक साऊथ चित्रपटातही काम केलं आहे. गुरु शिष्यने या तमिळ सिनेमात तिने बिकनी सीन दिले होते. अभिनयाबरोबर श्रुती एक उत्तम डान्सर देखील आहे. श्रुतीने नुकतंच छोट्या पडद्यावरील मालिकेची निर्मिती करत निर्मिती क्षेत्रातही आपलं पाऊल टाकलंय. असेच नवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा टाईम महाराष्ट्रला.